इगतपुरीतील कसारा घाटात एका भीषण अपघाताची घटना घडली कंटेनर आणि ट्रक यांच्यात तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी एकशे दरम्यान भीषण अपघात घडून आला हा अपघात इतका भयानक होता की यात दोघांचा जो मृत्यू झाला तो अतिशय भयानक होता मुंबई आग्राम महामार्गावरील कसारा घाटातून मुंबईकडे जात असताना कंटेनरचे ब्रेक फेल झाले त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकनं कंटेनरला जोराची धडक दिल्यामुळे कंटेनरमधील दोघांचा मृत्यू झाला हे दोघेही चालक आणि क्लिनर असावेत असा अंदाज वर्तवला जातोय कसारा घाटात ब्रेकफेल पॉइंट लगत मुंबईच्या दिशेनं जाणारा कंटेनर एम एच ट्रकनं एम एच एकोणावीस झेड साठ सदुसष्ट कंटेनरला मागून धडक दिली कंटेनरमधील दोघेही गाडीच्या बाहेर फेकले गेले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या दोघांची ही ओळख पटली नसून अपघाताचं वृत्त समजताच राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते इथे अपघाताची बातमी समजताच पेट्रोलिंग जा कर्मचारी रवी दहाडे शेख सचिन भडांगे विजय कुणगर आणि उमर शेख हे कर्मचारी मदतीसाठी धावून आले कसारा घाटात आतापर्यंत अशा अनेक अपघाताच्या घटना ज्यामुळे हा घाट अपघाताला आमंत्रण देणारा घाट म्हणूनच ओळखला जातो आणि त्यात ही घटना पुन्हा एकदा जीवाला चटका लावणारी ठरली आहे नंदू गवळे दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी